सर्वप्रथम अंतर्मन आणि बाह्यमन म्हणजे काय हे तुम्ही समजून घेतले पाहिजे अंतर्मन आणि बाह्यमन म्हणजे काय हेच जर तुम्हाला माहीत नसेल तर तुम्ही चुकीच्या जागी पोहोचाल आता आतमध्ये म्हणजे काय तुमचे शरीर एवढ्या काळात जमा केलेले हो का नाही हॅलो मा जे तुम्ही जमा केलेत ते तुमचं आहे पण ते तुम्ही नाही एवढं तर स्पष्ट आहे जे काय असेल ते तुम्ही जे काही जमा केलेलं आहे ते तुमचे असू शकते पण तेच म्हणजे तुम्ही असे नाही म्हणजेच हे शरीर हा एक साठा आहे ज्याला तुम्ही मन असे म्हणता या मनामध्ये तुम्ही तुम्हाला आलेल्या अनुभवातून मिळालेल्या सगळ्या गोष्टी जमा करून ठेवल्यात त्यामुळे तुमचे शरीर म्हणजे अन्नाचा एक ढिगारा आहे छोटा किंवा मोठा तुमचे मन म्हणजे समजुतींचा ढिगारा आहे छोटा किंवा मोठा या दोन ढिगाऱ्यांच्यामध्ये तुम्ही कुठे आहात त्यामुळे आतमध्ये बाहेर हे सगळे शब्द एका बाजूला ठेवा कारण भाषेला मर्यादा असतात आणि त्या मर्यादात कदाचित वेगळी लोक त्याचा वापर वेगळ्या अर्थाने करतील आणि ते कुठल्या संदर्भात वापरलं गेले आपल्याला माहिती नाही तुम्ही सगळ्यांना एकाच तराजूत तोललाय आणि म्हणालात तुम्ही सर्वांनी असे म्हटले आहे की सर्व लोक कोण आहेत ते मला माहिती नाही वेगळ्या लोकांनी त्यांच्या आजूबाजूला असलेल्या लोकांचा विचार करून त्या लोकांसाठी सगळ्यात सोयीस्कर मार्ग कुठला आहे त्याचा विचार करून त्यांच्याकरता वेगळ्या पद्धती वापरल्या आणि कदाचित त्यानुसार ते त्यांनी काम केलं जर खरं असेल तर त्यांनी त्यांच्या भोवताली असलेल्या लोकांसोबत काम केलं असतं इतर कोणाच्या कल्पनांवर नाही काय वैयक्तिक लोकांकडे पाहून तुम्ही काहीतरी कराल त्या व्यक्तीसाठी काय योग्य आहे त्यानुसार तुम्ही काम कराल या व्यक्तीसाठी तुम्ही एखादी गोष्ट केली तीच गोष्ट दुसऱ्या व्यक्तीसाठी उपयोगी पडेल असं नाही तुम्हाला त्या व्यक्तीसाठी काहीतरी वेगळं करायला लागेल पण तुम्ही एक सर्वसामान्य शब्द बोलताय आतमध्ये आणि बाहेर त्यामुळे सर्वप्रथम आत्मदे आणि बाहेर म्हणजे काय ते ठरवा सध्या सगळं काही बाहेरच्या दिशेलाच आहे जग बाहेर आहे तुमचं शरीर सुद्धा बाह्य पदार्थ आहे आणि तुमच्या मनातील सर्व विचार सुद्धा बाहेरचे आहेत तर मग तुम्ही कुठल्या आतल्या गोष्टींविषयी बोलताय आत्मा परमात्मा मन वगैरे वगैरे तुम्ही सांगाल आता तुम्ही श्रद्धा प्रणालीकडे चाललात तुम्हाला माहिती नाही तुम्हाला माहिती आहे का तुम्हाला शरीर आहे सांगा जरा तुमच्या शेजाऱ्याकडे तपासून पा तुम्हाला माहिती आहे तुम्हाला शरीर आहे तुमचा असा विश्वास आहे की तुम्हाला मन सुद्धा आहे <laughs> पण काही प्रमाणात तुम्हाला माहिती आहे पण बाकी सर्व श्रद्धा आहे हो की नाही मी ते खरे का खोटे खोट्या यावर प्रश्न करत नाहीये आपण तिकडे जायला सुद्धा नको पण ती एक श्रद्धा आहे अजूनपर्यंत तरी तुमच्या अनुभवात आलेलं नाहीये तुम्ही जर एखाद्या विषयावर बोलत असाल जो तुम्ही अजूनपर्यंत अनुभवलेलं नाहीये तर स्पष्ट सांगायचे म्हणजे तुम्ही खोटारडे आहात हाच त्याचा अर्थ होतो पण केवळ असत्य हे पवित्र आहे असत्य ग्रंथांमध्ये लिहिलेली आहेत त्यामुळे सर्व प्रकारचे वेश परिधान केलेल्या व्यक्तींकडून असत्य पुनरुच्चारित केली जातात जी मूर्खपणाची पण पवित्र असतात आणि त्यामुळे तुम्ही त्यावर प्रश्न करू शकत नाही तुम्ही कुठेही जा लोक तुम्हाला पहिला प्रश्न असा विचारतात सद्गुरू आत्म्याबद्दल काय मी त्यांना विचारतो कोणता ठरवा डावा की उजवा <laughs> तर त्यामुळे आपण त्याचा अनुभव घेतलेला नाही त्या विषयावर बोलायला नको सध्या तुमचे शरीर हा काही प्रमाणात तुमचा अनुभव आहे तुमचे मन हा काही प्रमाणात तुमचा अनुभव आहे बाकीचे तुम्हाला काही माहिती नाही पण आपण अनुमान लावू शकतो मला जर एवढ्या गोष्टी शरीरात साठवून ठेवायच्या असतील मला जर मनात एवढ्या गोष्टी साठवून ठेवायच्या असतील तर त्या ठिकाणी काहीतरी मूलभूत शक्ती असायला पाहिजे नाही का आणखी काहीतरी मूलभूत असे त्या ठिकाणी असायलाच पाहिजे ते काय आहे त्याची आपल्याला कल्पना नाही आणि आपण त्याला तुम्ही असे म्हणतो मी असे विचारतो की तुम्ही तुमच्यामध्येच कसा काय प्रवेश करू शकता मी विचारतोय तुम्ही या खोलीत प्रवेश करू शकता तुम्ही या खोलीतून बाहेर पडू शकता मी असे विचारतो तुम्ही स्वतःमध्येच कसे प्रवेश करू शकाल असो आत्ता ते जरा बाजूला ठेवूया हा काही मार्ग नाही तुम्ही असे करा ज्यामध्ये तुम्ही नाही त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवा आज झोपायला जाण्यापूर्वी ज्यामध्ये तुम्ही नाही त्या सर्व गोष्टी बाजूला ठेवा त्या तुमच्यासाठी कदाचित मौल्यवान असतील तुम्ही त्यावर विचार करा तुमचे घर म्हणजे तुम्ही आहात अरे माझे घर ठीक आहे तुम्हाला त्याविषयी खूप आपुलकी आहे पण ठीक आहे ते बाजूला ठेवा तुमचा पती ते म्हणजे तुम्ही आहात का नाही ते खूप सोपे आहे <प्राण> <प्राण> माझी मुलं ते म्हणजे ते म्हणजे मी का अरे थोडं अवघड आहे पण नाही छे ते म्हणजे मी नाही त्याने तुम्हाला तसंच सांगायला सुरुवात केलेली आहे <ँगा> मग तुम्ही परिधान केलेले कपडे ते म्हणजे तुम्ही आहात का नाही तुम्ही जे शरीर धारण केलेले ते म्हणजे तुम्ही आहात का नाही हे सर्व विचार आणि भावना त्या म्हणजे तुम्ही आहात का नाही तुम्ही नाही आहात ती प्रत्येक गोष्ट एका ढिगाऱ्यात टाकून द्या प्रत्यक्ष नव्हे तर फक्त मनात तसं करा प्रत्येक गोष्ट बाजूला ठेवा मला पाहू द्या प्रत्येक दिवशी तुम्ही याचा सराव करा एक दिवस जेव्हा ज्यामध्ये तुम्ही नाही आहात ती प्रत्येक गोष्ट तुम्ही बाजूला ठेवण्यात यशस्वी व्हाल तर तुम्ही जे आहात तेवढेच फक्त इथं राहील आपण न पाहिलेल्या कित्येक गोष्टींबद्दल आपल्या विविध कल्पना असतात हीच मोठी समस्या आहे शंकरन पिल्ले ब्रिटानियामध्ये गेला बोलू का शंकरन पिल्ले ब्रिटानिया इंडस्ट्रीजमध्ये नोकरी शोधायला गेला नोकरी शोधायला तर ते एका चुणचुणीत दूरदृष्टी असलेल्या विक्री व्यवस्थापकाच्या शोधामध्ये होते त्यामुळे त्यांनी त्याला एक प्रश्न विचारला अधिक दूर काय मुंबई का चंद्र शंकरन पिल्लींनी विचार केला आणि त्याने उत्तर दिलं मुंबई ते म्हणाले काय मुंबई चंद्रापेक्षा दूर आहे तो म्हणाला हो ते कसं काय कारण मी चंद्र बघू शकतो पण मी मुंबई बघू शकत नाही तर मला काय म्हणायचंय की जर तुम्ही तुमच्या वर्तमान समजुतीप्रमाणे विचार केलात तर तुम्ही सगळे चुकीचे निष्कर्ष काढाल त्यामुळे निष्कर्ष काढण्याची अजिबात घाई करू नका अजून थोडे लक्ष द्या तुमचं जीवन खूप मौल्यवान आहे ज्याकडे थोडं लक्ष द्यायची गरज आहे नाही का इतर लोकांचं लक्ष ओढवून घेऊ नका तुमचे स्वतःचे लक्ष या जीवनाकडे लक्ष द्यायला नको का याच्याकडे लक्ष द्या पुरेसे लक्ष सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील तुम्ही तुमच्याविषयी मला जे काही प्रश्न विचारतात त्या सर्व गोष्टी जर मी तुम्हाल तुम्हाला सांगितले तर तुमच्याकडे काय आहे अधिक शब्द अधिक शब्द आहेत तुमच्याकडे जे तुम्हाला सत्याच्या जवळपास सुद्धा घेऊन जाणार नाहीत आणखी एक शब्द किंवा आणखी दहा अधिक शब्द तुम्हाला सत्याच्या जवळपास सुद्धा घेऊन जाणार नाहीत तर तुमच्याकडे केवळ इतरांना सांगण्यासाठी अधिक काहीतरी असेल या प्रकारच्या सांगोपांगीच्या गोष्टी जगात पसरतायत देव कुठे आहे त्याची पत्नी कोण आहे त्याला किती मुलं आहेत त्याचा जन्मदिवस कधी आहे त्याचा पत्ता काय आहे हे प्रत्येकाला माहिती आहे प्रत्येक भजनात लोक त्याचा पत्ता तो कुठे आहे आणि त्याच्यापर्यंत कसं पोचायचं हे गात असतात पण त्यांना त्यांच्या स्वतःविषयी काही माहीत नसतं एक गोष्ट काय काय उदाहरण देऊ अभ्यासपूर्ण दुर्लक्ष खूप धोकादायक आहे माहिती आहे का तुम्हाला तुम्हाला जर माहिती नसेल तर काही अडचण नाही मी जर बघितलं मला माहिती नाही तर जाणून घेण्याची शक्यता नेहमीच असते नाही का पण मला जर माहिती नसेल आणि मला असे वाटत असेल की मला माहिती आहे तर मी सर्व शक्यता नष्ट करून टाकलेल्या आहेत तर आपण खूप निष्कर्षांपर्यंत येऊन पोचलोत हे पहा ना प्रत्येक संस्कृतीत त्यांना देवाचं स्वरूप काय आहे ते माहिती तो कुठे राहतो तिथलं वातावरण कसं आहे आणि तर बऱ्याच गोष्टी नाही का छे तुम्हाला प्रत्येकाला स्वर्गाचा नकाशा पाठ आहे हो की नाही पण तुम्हाला तुमच्या स्वतःविषयी मात्र तिळमात्र सुद्धा माहिती नाही आता मात्र वेळ आले आता मात्र आपल्याकडे लक्ष द्यायची वेळ आली आहे कारण तुम्हाला माहिती असलेली प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाच्या अवकाशात प्रक्षेपित केल्यानुसार तुम्हाला माहिती आहे तुम्ही कोणतीही गोष्ट इतर दृष्टिकोनातनं पाहिलीच नाहीये हो की नाही तर तुम्हाला काय करायचं आहे तुम्ही प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाच्या आरशात पाहत आहात आणि तो आरसा अतिशय भयानक आहे आधी तो आरसा दुरुस्त करा सर्वप्रथम त्याला स्थिर करा सपाट साधा सोपा करा त्यामुळे प्रत्येक गोष्ट तिच्या मूळ रूपात तुम्हाला दिसेल सपाट आरसा तुम्हाला प्रत्येक गोष्ट नीट दाखवतो का प्रत्येक गोष्ट उलट दाखवतो नाही का तर मग तुम्हाला तो उलटा फिरवावा लागेल त्याला खूप अधिक कौशल्य हवं बहुतेक लोकांना डोसासुद्धा उलटवता येत नाही तर सर्व विश्वच उलटं फिरवून पाहायचं असेल तर ते सर्व विश्व जे तुमच्या मनात प्रतिबिंबित होत आहे त्याचे तुकडे न करता त्याला उलटं फिरवण्यासाठी कितीतरी अधिक परिश्रम लागतील पण सर्वात प्रथम आरसा सपाट करून घ्यायचा आहे ज्यामुळे तो तुम्हाला प्रत्येक गोष्ट तिच्या मूळ रूपात दाखवेल इतर कुठल्या रूपात नाही सध्या प्रत्येक गोष्ट तुम्ही तिची ओळख कुठल्या पद्धतीनं जोडून घेतले त्यानुसार पाहिली जाते प्रत्येक ओळखीने तुमच्या मनाचा आरसा तोडून टाकला आहे आणि तो तुम्हाला त्या गोष्टी त्या जशा आहेत त्यापेक्षा अत्यंत वेगळ्या रूपात दाखवतो पहिली गोष्ट म्हणजे ज्या गोष्टी तुम्हाला माहिती नाही त्याविषयी बोलणं बंद करा तुमचं मन आत्मा परमात्मा देव पवित्र स्वर्ग काही नाही ज्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत त्याविषयी बोला आणि त्यानंतरच पुढचं पाऊल उचलण्याची इच्छा अधिक प्रबळ होईल अन्यथा तुम्हाला जर स्वर्गाचा नकाशा माहिती असेल तर कोणत्याही गोष्टींकडे लक्ष द्यायची आवश्यकता तरी काय